आता बातमी येते नांदेडमधून. 2004 साली तीर्थस्थळ म्हणून अस्तित्वात आलेल्या बौद्ध धर्मियांचं श्रद्धास्थान असलेलं नांदेड जिल्ह्यातील महाविहार दाभाड येथे 33व्या धम्म परिषदेला सुरुवात झाली. यावेळी त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ, महाबोधी वंदना, धम्म ध्वजारोहण करण्यात आलं. नांदेड शहरातून भव्य अशी धम्म मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत असंख्य बौद्ध अनुयायी, उपासक, उपासिका यांच्यासह भिक्खू संघही सहभागी झाले होते. पूज्य भदंत धम्म सेवक महास्थिरवर यांच्या अध्यक्षतेखाली 33व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात झाली आहे. या धम्म परिषदेचं उद्घाटन पूज्य भदंत दोडंग पहाल सुगुणू महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आलं. या धम्म परिषदेच्या निमित्तानं संबोधी विशेषांकाचे पूज्य भदंत उदयभद्र थेरो यांच्या हस्ते विमोचन करण्यात आलं. परिषदेच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. तसेच दीप प्रज्वलन झाल्यानंतर त्रिरत्न वंदना, त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदना आदी पूजापाठ करण्यात आला. धम्म परिषदेच्या पहिल्याच दिवशी लाखाच्या वर जनसमुदाय उपस्थित झाला होता. या परिषदेचा एकच उद्देश आहे की बाबासाहेबांनी जे काही भारत बौद्धमय करण्याचं जे काही बाबासाहेबांचं स्वप्न होतं तर तो स्वप्न पूर्ण करण्याचा एक कुठेतरी प्रयत्न म्हणून डॉक्टर एस पी गायकवाड साहेब तसेच त्यांच्या बरोबर भारतीय बौद्ध ज्ञानांकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धम्मसेवक जी महाथेरो आणि त्याचबरोबर भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो हे सुद्धा प्रयत्न करत असतात. या सर्वांच्या मार्गदर्शनातून ही धम्म परिषद पार पडत आहे.